ठिकठिकाणी पेट्रोल पंपावर लागलेल्या लांबच लांब रांगा. अनेक जिल्ह्यांमध्ये खासगी आणि रोडवेज बसेसची वाहतूक ठप्प. मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांचं नुकसान. जागोजागी चक्काजाम झाल्याने शेतीमालाची आवक जावक थांबली. शेतकऱ्यांचा माल तसाच पडू नये. हे सर्व कशामुळे होतंय माहितीये? ट्रक चालकांच्या संपामुळे. पण हे ट्रक चालक नेमके संपावर का गेलेत? त्यांच्या मागण्या काय आहेत? तर येत्या काही महिन्यात 163 वर्ष जुन्या इंडियन पिनल कोड IPCचे कायदे नवीन तरतुदींद्वारे बदलले जाणार आहेत. याचं कारण असं की देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी भारतीय न्याय संहिता 2023 या नव्या कायद्याचा मसुदा लोकसभेत सादर केला होता. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात भारतीय न्याय संहिता विधेयक मंजूर झालं असून आता हे विधेयक लवकरच संसदीय प्रक्रिया पूर्ण करून कायद्यात रुजू होणार आहे. भारतीय न्याय संहितेमध्ये काही महत्वाच्या दुरुस्त्या यावेळी करण्यात आल्या. त्यात महिलांशी संबंधित गुन्हे रोखण्यासाठी संघटित गुन्हेगारी दहशतवाद यासह हिट अँड रनचा देखील समावेश आहे. नेमकं हिट अँड रन हा कायदा काय? ट्रक चालकांचा या कायद्याला विरोध काय? हे आपण जाणून घेऊया. नवीन मोटर वाहन कायदा काय सांगतो? तर कायद्यातील बदलानुसार ड्रायव्हरने वेगात आणि बेजबाबदारपणे गाडी चालवल्यामुळे मृत्यू झाल्यास तो पोलीस आणि मॅजिस्ट्रेटला माहिती दिल्याशिवाय पळून गेल्यास त्याला 10 तुरुंगवास आणि 7,00,000 रुपयांपर्यंत दंड लागू शकतो. हा कायदा दुचाकीपासून कार, ट्रक, ट्रॅक्टर सर्व प्रकारच्या वाहन चालकांना लागू होतो. आतापर्यंत इंडियन पिनल कोड 340 अनुसार अशा प्रकरणांमध्ये 2 तुरुंगवासाची तरतूद होती, जी आता 10 करण्यात आली आहे. शिवाय यामध्ये वाहन चालकास अथवा ट्रक चालकास जामीन मिळणं देखील कठीण झालंय. रस्ते अपघात आणि त्यानंतर पळून जाणाऱ्यांसाठी हा हिट अँड रनचा कायदा आहे. केंद्र सरकारने आणलेल्या नवीन मोटर वाहन कायद्याला ट्रक चालकांनी तीव्र विरोध दर्शवलाय. या कायद्याविरोधात कालपासूनच ट्रक चालकांनी संपाचं हत्यार उपसलंय. दरम्यान काही ठिकाणी ट्रक चालक आणि पोलिसांमध्ये वादविवाद झाल्याचं चित्र देखील पाहायला मिळालंय. या नव्या तरतुदीस माल वाहतूकदार संघटना तसेच ट्रक चालकांनी बस चालकांनी विरोध दर्शवला असून BPCL, HPCL आणि इंडियन ऑइलच्या पेट्रोल आणि डिझेल ट्रान्सपोर्ट करणाऱ्या ट्रक चालकांनी संप पुकारला. हरियाणा, दिल्ली, UP, मध्य प्रदेश, बिहार सह अनेक राज्यांमध्ये ट्रक चालकांनी रास्ता रोको केलं. त्यामुळे तत्काळ हा कायदा रद्द करावा या मागणीसाठी देशभरात ट्रक चालकांकडून चक्काजाम करण्यात येत आहे. त्याचा फटका ST बसेस आणि पेट्रोलची वाहतूक करणाऱ्या वाहनांना बसला. त्यामुळे पेट्रोल पंप बंद राहणार असल्याची अफवा देखील पसरली. दरम्यान नागरिकांनी पेट्रोलसाठी पंपावर मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळालं. त्यानंतर याबाबत इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशनच्या वतीने पेट्रोल पंप नियमित सुरू राहणार असल्याचा खुलासा करण्यात आला. दरम्यान या कायद्याबाबत ट्रक चालकांचं म्हणणं आहे की कोणीही ड्रायव्हर जाणून बुजून अपघात घडवत नाही. दरम्यान जखमींना रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केल्यास तेथे जमलेला जमाव त्यांना मारहाण करेल. तसंच अनेकदा वातावरणात धुक्याची चादर पसरल्याने गाडी चालकांना समोरचं दृश्य दिसत नाही. अशावेळी अनेक अपघात होतात. परंतु या परिस्थितीमुळे जर चालकाच्या हातून अपघात झाला तरी त्याला 10 तुरुंगवासाची शिक्षा ठोठवली जाऊ शकते अशी भीतीही ट्रक आणि बस चालकांनी व्यक्त केली आहे. केंद्र सरकारने आणलेल्या नवीन हिट अँड रन कायद्यामुळे माल वाहतूक संघटनांनी जो संप पुकारलाय त्याचा परिणाम हा सप्लाय चेनवर होईल असं मत जाणकारांनी व्यक्त केलंय. कायद्यातील या नव्या तरतुदीबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.